पोपट म्हणतो, ताई गप्प का झालीस, परत तुझा गोड आवाज ऐकव, तुझा आवाज किती मधुर आणि सुरेल आहे, असं वाटत की फक्त ऐकतच राहावं ऐकतच राहावं। काय तू माझ्या सोबत मैत्री करशील? तू गप्प बस, मैत्री आणि तुझ्या सोबत कधीच नाही। तुला तर सुरामध्ये गाता सुद्धा येत नाही, तुला तर तिखट मिरची खाणं माहितीये, तर तुझा आवाज सुरेल कसा असेल? ताई जरी मी तुझ्यासारखं गोड गाणं गाऊ शकत नसलो, पण माझ्या आवाजात गोडवा आहे। मला जंगलातले पक्षी मिठू मिठू म्हणतात। तिखट मिरची खाऊन सुद्धा मी गोड बोलतो। बर मला सांग, माझा हिरवा रंग आणि लाल चोच तुला पसंत आहे? मला तर तुझा रंगच आवडत नाही, तुझी चोच तर खूप वाकडी आहे, शेपटी तर इतकी लांब आहे की फांदीवर बसलं तर जमिनी पर्यंत जाते, बघावं तेव्हा टॅटा करत असतोस। माझी चोच वाकडी एवढ्यासाठी आहे की त्याद्वारे मी गोड आंबे आणि छान पेरू खाऊ शकेन। माझ्याशी मैत्री कर, मी तुला सुद्धा छान छान पेरू घेऊन येईन। मला तर काही पेरू नकोय, मला तर पेरू आवडतच नाही, मी आंबे खाते आणि स्वतःच मिळवते ते। मी तुमच्याशी मैत्री नाही करणार, जा तुम्ही काम करा, माझी मुलं भुकेली आहेत। बाळांनो तुम्हाला भूक लागली आहे? मुलं म्हणाली, होय आम्हाला भूक लागली, लवकर काहीतरी खायला घेऊन ये, इथे तर काहीच नाहीये। कोकिळा आपल्या मुलांना खाऊ आणण्यासाठी उडून गेली। पोपटानं बघितलं की कोकिळीची दोन्ही मुलं खूप भुकेली आहेत आणि कोकिळा अजून परत आली नव्हती। घ्या मुलांनो पेरू खा, भूक मिटवा, काही सांगायचं असेल तर सांगा। पोपट काका तुम्ही खरच खूप छान आहात, आम्हाला खूप भूक लागली होती। कोकिळीची दोन्ही मुलं पेरूमुळे खुश झाली आणि खाऊ लागली। बराच वेळ झाला पण कोकिळा अजून परतली नव्हती। एवढ्यात एक गिधाड दिसलं। पोपट समजून गेला इथे धोका आहे। तो उडून कोकिळेच्या घरट्यात गेला आणि त्याने मुलांना आपल्या पंखांच्या खाली लपवून घेतलं। पोपट म्हणाला, मुलांनो लपून खा, गिधाड आलाय, तोंड दाखवू नका, जेव्हा तो जाईल त्यावेळेला तुम्ही बाहेर या। काही वेळानंतर ते गिधाड उडून गेलं आणि कोकिळा आपल्या घरट्याकडे आली। तिने बघितलं की पोपट आपल्या मुलांसोबत तिथेच बसलाय। ए पोपटा, तू तर खूपच आगाऊ आहेस, माझ्या घरट्यापर्यंत आलास, चल हट इथून, माझ्या मुलांना काही त्रास तर दिला नाहीस ना तू? कोकिळेचं पिल्लू म्हटलं, आई पोपट काका खूप साधे आणि खरे आहेत, ते खूप खूप चांगले आहेत, यांनी आम्हाला खाऊ घातलं आणि गिधाडा बसून आम्हाला वाचवलं, पण तू यांच्या सोबत वाईट वागू नकोस, आम्ही त्यांचा चांगुलपणा जाणलाय, सत्य काय आहे ते ओळखलंय, तूही यांच्याशी मैत्री कर नाही तर खूप पस्तावशील, यांच्यासारखा मित्र कधीच मिळणार नाही। छोट्या मुलांच्या तोंडून एवढी मोठी वाक्य ऐकून कोकिळा खुश झाली। परोपकारी पोपटाचा खरेपणा तिच्या लक्षात आला होता, तिने मैत्रीचा हात पुढे केला। पोपट भाऊ मला माफ करा, मी तुम्हाला खूप वाईट साईड बोलले, पण तू तर खरच खूप चांगला माणूस आहेस, मी तुझा खरेपणा जाणलाय, तू माझ्या बाळांना खाऊ घातलंस, त्यांचं रक्षण केलंस, खूप खूप धन्यवाद, तुझ्या चांगुलपणाने माझ्या गर्वाला झुकवलंस, खरं सांगायचं तर मी तुझ्या मैत्रीच्या लायक नाहीये। पोपट म्हणाला, असं म्हणू नकोस, तू ही मनानं खूप चांगली आहेस, आपण दोघं चांगले मित्र बनू शकतो। असं असेल तर मी तुला माझा प्रेमळ मित्र बनवण्यासाठी तयार आहे। आजपासून आपण पक्के दोस्त झालो आहोत। काही दिवस उलटले। एक दिवस जंगलात एक शिकारी आला, त्याने त्याचं जाळं पसरवलं आणि कोकिळेला पिंजऱ्यात बंद केलं। बराच वेळ कोकिळा जेव्हा आपल्या घरट्यात परत आली नाही, तेव्हा पोपट आणि पिल्लांना काळजी वाटू लागली। कोकिळेचं पिल्लू म्हणालं, आई परत आली नाहीये, संध्याकाळ होत आली, आम्हाला खूप भीती वाटते, तुम्ही बघा ना ती कुठे आहे। पोपट म्हणाला, घाबरू नका मुलांनो, मी तुमच्या सोबत आहे, हे घ्या पेरू खा, तुमची आई नक्कीच येईल, मी थोड्याच वेळात शोधून काढतो। पोपटानं मुलांना समजावलं, पण त्याला मात्र चिंता होऊ लागली होती। तो कोकिळेला शोधायला बाहेर पडला। त्याने बऱ्याच पोपटांना कोकिळेविषयी विचारलं। एक पोपट म्हणाला, अरे भाऊ एक शिकारी आला होता,
थोड्या वेळापूर्वी त्याने एका कोकिळेला आणि एका पोपटाला पकडले. त्याच्याकडे दोन पिंजरे होते, पूर्वेकडे गेला आहे. पोपट पूर्वीच्या दिशेने उडत निघाला. रस्त्यात त्याला दोन पिंजरे असलेला एक शिकारी दिसला. पोपटाने बाकी पोपटांना सगळी हकीकत सांगितली आणि त्यांच्याकडून मदतीचं वचन घेतलं. त्यांना आपली योजना सांगितली. योजनेनुसार सगळे पोपट शिकारीच्या समोर थोड्या अंतरावर जाऊन बसले. एवढ्यात सगळ्या पोपटांना बघून शिकाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं. शिकारी म्हणाला, वा रे देवा, तुझी कृपाच निराळी. एवढे सगळे पोपट एकाच वेळी, ही तर नशिबाची गोष्ट आहे. जर मी या सगळ्यांना पकडलं तर मी मालामाल होऊन जाईन. त्याने आपल्या हातात घेतलेले दोन्ही पिंजरे खाली ठेवून थोड्या अंतरावर जाऊन जाळं टाकलं आणि दाणे टाकले. पोपट सगळे काही समजून गेले होते आणि जाळ्याच्या आजूबाजूला फिरू लागले. ते हळूहळू जाळीच्या जवळ यायचे आणि परत परत जायचे. शिकाऱ्याचं पूर्ण लक्ष पोपटांच्या टोळीकडे होतं. शिकारी मनात म्हणाला, या प्रिय पोपटांनो, या पाऊल पुढे टाका आणि दाणे खाऊन माझं नशीब चमकवा. पोपटांची टोळी फक्त अभिनय करत होती. शिकाऱ्याची लाळ गळत होती. त्याला आश्चर्य वाटत होतं की एकही पोपट जाळ्यात अडकला नाही. इकडे पोपटाने बघितलं की ही चांगली संधी आहे. शिकारी पिंजऱ्यापासून दूर होता. तो झटकन पिंजऱ्याजवळ गेला आणि त्याने आपल्या चोचीने दोन्ही पिंजऱ्यांची दारं उघडी केली. त्याची मैत्रीण कोकिळा आणि दुसरा पोपट पिंजऱ्यातून बाहेर आले. पोपट आपल्या मैत्रिणीसोबत तिथून उडाला. शिकाऱ्याला जरा शंका आली आणि त्यानं मागे वळून बघितलं तर हात चोळू लागला. माझं तर नशीबच फुटलं. पकडलेले पक्षीही पळाले आणि समोर पोपटांची एवढी मोठी टोळी सुद्धा उडून गेली. पूर्ण मिळवण्याच्या नादात सगळंच गेलं. काहीच वेळात पोपट कोकिळेला घेऊन तिच्या घरट्यात आला. कोकिळेची मुलं काकासोबत आईला बघून आनंदाने उड्या मारू लागली. कोकिळेचा मुलगा म्हणाला, आई आली, आई आली, काकाने साथ दिली आणि आई खरोखरच आली. पोपट काका, तुम्ही खूप चांगले आणि छान आहात. सगळ्यात चांगले काका, एकदम भारी काका. कोकिळा म्हणाली, माझ्या प्रेमळ पोपट मित्रा, तू खरच खूप चांगला आणि सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस. कोकिळा आणि पोपटाने नेहमी एकमेकांची साथ केली. अशा प्रकारे त्यांची मैत्री पूर्ण जंगलात प्रसिद्ध झाली. एका जंगलात चिमणा आणि चिमणीचं एक जोडपं राहायचं. त्यांची चार मुलं होती. त्यापैकी तिघांचा अचानक मृत्यू झाला आणि एक वाचला. त्याचं नाव बाबू होतं. त्याला अजून उडताही येत नसे. बाबू, माझ्या बाळा, तू घरट्यातच राहा. बाहेरचं जग खूप खतरनाक आहे, खूप धोका आहे. जेव्हा तू उडण्यासाठी तयार होशील तेव्हा मी तुला बाहेर घेऊन जाईल. तोपर्यंत तू सगळ्या डावपेचांपासून सुसज्जित राहा. एक दिवस तिची चिमणा आई आजारी झाली. ती ठीकपणे हलू सुद्धा शकत नव्हती. आपल्या बाबूच्या काळजीने सतत रडत होती. बाळा, तू काही खाल्लं पण नाहीयेस. मी बाहेरही जाऊ शकत नाही. तुझे बाबा न जाणे कुठे चालले गेलेत. मला तुझी खूप काळजी वाटतीये. आई, माझी काळजी नको करूस. फक्त तू तुझी काळजी कर. मी तुझ्यासाठी खायची सोय करतो. बाळा, मला भूक नाहीये. पोपट काकांना सांगेन, ते तुझ्यासाठी काहीतरी खाण्याची व्यवस्था करतील. आई, बाबूला काहीच काळजी नाहीये. बाळा काळजी असती तर ह्या वेळेस ते आपल्या सोबत असते. तेवढ्या चिमणीने पोपटाला पाहिलं आणि बोलावलं. पोपट भाऊ, माझी तब्येत ठीक नाहीये. ताप आहे. बाबू भुकेला आहे. त्याला काहीतरी खाऊ घाला. मला भूक नाहीये. ठीक आहे ताई, मी काही औषधं आणि खाण्याचं काही सामान घेऊन येतो. काही वेळात पोपट खाण्याचं सामान आणि औषधं घेऊन आला. चिमणी ताई, औषधं घेऊन आलोय. बाबूला पण खाऊ घालेन. तूही खाऊन औषधं घे. काका, आई झोपलीये. रात्रभर जागी होती. तिला झोपू दे. जेव्हा जागी होईल तेव्हा खाऊ घालेन आणि औषधही पाजेन. ही कधी दिवसा झोपत नाही. कदाचित आजारी असल्यामुळे झोपली असेल. तू हिला काहीतरी खायला घालून औषधं नक्की दे. तुला भूक लागलीये, खाऊन घे.
पोपट काका गेल्यानंतर बाबूने थोडेसे दाणे खाल्ले आणि बाकीचे ठेवून दिले. आई, आज तुझीही तब्येत बरी नाहीये, त्यामुळे मला सुद्धा काही खायचं मन होत नाहीये. थोडस आत्ता खातो, पण बाकी तुझ्यासोबत खाईन. बाबूने नीट बघितलं तेव्हा चिमणीच्या शरीराची काहीही हालचाल होत नव्हती. तो काळजीत पडला. त्याने तिला उठवायचा प्रयत्न केला. चिमणीनं डोकं वर करून बघितलं, पण ती धड बोलूही शकत नव्हती. माझ्या बाळा, तू जेवण? हो, मी खाल्लंय. तू पण उठ, मी तुला खाऊ घालतो, औषधही घ्यायची आहेत. बाळा, आता मला बोलवत नाही, तू तुझी काळजी, मी आता. आई, असं का बोलते? तुला काय नाही होणार, खाऊन घे आणि औषध घे. चल उठ, हिम्मत दाखव. चिमणी काहीच बोलू शकली नाही आणि तिने कायम करता आपले डोळे बंद करून टाकले. बाबू समजून गेला की आई या जगात आता राहिली नाहीये. तो खरोखरच अनाथ झाला आहे. तो आईला बिलगून रडू लागला. पोपटही तिथे आला. त्याने बाबूला समजावले आणि धीर राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आई नाहीये, तर आता काहीच नाहीये. माझी सगळी स्वप्न आता चोर चोर झाली. आता मी कोणाला आई म्हणून हाक मारू? तो सगळ्यात प्रेमळ आवाज जो माझ्या कानामध्ये अतिशय आनंद भरत असे, तो मला कधीच ऐकू येणार नाही. आई, तुझ्याशिवाय जगून मी काय करू एकटा? बाबू खूप उदास होऊन बसला होता. संध्याकाळी बाबूचा बापू आला. त्याने थोडा शोक दाखवला आणि मग आरामात घरट्यात जाऊन बसला. दुसऱ्या दिवशी बापू दुसरी चिमणी पत्नी म्हणून घेऊन आला. बाबूला खूप आश्चर्य वाटलं. ही तुझी नवी आई आहे, आता तुला हिचं ऐकायचंय. ठीक आहे बापू. बाबूला खूप वाईट वाटलं, पण तो काय करू शकणार होता. त्याच्या नव्या आईने त्याला हळूहळू त्रास द्यायला सुरुवात केली. ती त्याची बिलकुल काळजी घेत नव्हती. ती त्याला बाहेर जाण्यासाठी सांगायची. बाबू घाबरत असे. एक दिवस ही सावत्र चिमणी आई बाबूवर खूप रागवली. जेव्हा बघावं तेव्हा घरट्यातच असतोस, जा बाहेरचं जग बघ, उडायला शिक. जोपर्यंत उडता येत नाही तोपर्यंत मला तुझं तोंड दाखवू नकोस. बिचारा बाबू घरट्यातनं बाहेर पडला. त्याला अजिबात उडता येत नव्हतं. तो गुपचूप दुसऱ्या झाडाच्या फांदीवर एका कोपऱ्यात जाऊन बसला. रात्र झाली. घरट्याकडे परत येण्याची त्याची काही हिंमत झाली नाही. बाबूला भीती वाटत होती. काही किड्या मुंग्यांचाही आवाज येत होता. हे देवा, मी काय करू, कुठे जाऊ? अरे, फांदीवर कुणाच्या तरी चढण्याचा आवाज येतोय. अरे बापरे, साप येतोय, वाचवा वाचवा कुणीतरी. एक विषारी नाग त्याच्याजवळ पोहोचतच होता की तेवढ्यात मध्येच एक मोठ घोबड येऊन बसलं. अरे सापाच्या पिल्ल्या, लहान पोराला बघून तू काय स्वतःला 30 मार्कान समजायला लागलास का? देवानं शेरास सव्वा शेर पण बनवलंय. अरे घुबड भाऊ, तुझी माझी काय दुश्मनी नाही, मला माझा आहार खाऊ दे, खूप कृपा होईल तुझी. कृपा करू वैर तुझ्यावर, गपचूप पळून जा इथून. पोराला हात पण नाही लावू शकत तू, आणि मी माझ्या चोचेनं तुला मारून मारून वरती पोचून देईन एकदम. आणि घुबडानं सापावर 3-4 वार केले. साप घाबरून पळू लागला. त्याला नीटस दिसत नव्हतं. घुबडाला रात्रीच्या वेळी सगळं काही दिसत होतं. साप जेव्हा झाडाच्या खाली उतरला तेव्हा कुठे बाबूच्या जीवात जीव आला. अरे बाळा, रात्रीचं इथे बाहेर बसून काय करतोस तू? जा आपल्या घरट्यात जा. काका, आईने सांगितलंय जोपर्यंत उडता येणार नाही तोपर्यंत घरट्यात येऊ नको. अशी कोणती आई आहे जी रात्रीच्या वेळेला बाळाला बाहेर पाठवते? चल माझ्या सोबत माझ्या घरट्यात, खाण्याबरोबरच तुला आराम करायला पण मिळेल. आम्ही घुबड रात्री जागतो, तू तर घुबड नाहीयेस. घुबड बाबूला आपल्या घरी घेऊन गेलं आणि त्याला झोपवलं. सकाळी बऱ्याच वेळानंतर बाबूचे डोळे उघडले तर समोर त्याचं जेवण तयार होतं. घे बाळा, खाऊन घे, सूर्य माथ्यावर आलाय. तू काळजी करू नको, काही दिवस माझ्यासोबत राहा, मग तू उडण्या लायक होशील. मला तर धड दिवसा दिसतही नाही, रात्री बघू शकतो, म्हणून रात्री मीच उडतो. तुला दिवसा पोपट काका उडायला शिकवेल. नव्या चिमण्या आईने चिमण्याला काहीतरी नवीनच सांगितलं. चिमण्याने विचार केला की बाबू आपल्या मर्जीने स्वतः कुठेतरी उडत गेलाय. पंख आल्यानंतर या घरट्यात राहून तो तरी काय करणार?
कुठेतरी आपलं नवं घरट बनवेल. तिकडे काही दिवसांनी बाबू पोपट काकासोबत उडायला शिकू लागला. तो मोठाही होत होता. दोनच दिवसात तो छानपैकी उडायला शिकला. पोपट काकाच्या म्हणण्यानुसार त्याने अतिशय सुंदर आणि सुरक्षित असं एक घरटं बनवलं. त्याच्यामध्ये खाण्याचं सामानही भरवून ठेवलं. एक दिवस खूप जोराचं वादळ आलं आणि बाबूच्या चिमण्याचं घर पूर्णपणे नष्ट झालं. बापू चिमणा आणि चिमणी आई पूर्णपणे बेघर झाले. ते एका झाडाच्या फांदीवरती बसून विचारात पडले होते. चिमणा आजारी होता आणि चिमणी आईला स्वतः काही ठीक घरटं बनवता येत नव्हतं. आकाशात ढग दाटून आले होते. त्यांना भविष्याची चिंता देखील होऊ लागली होती. माझा बाबू नेमका कुठे गेला? तो असता तर खूप आधार झाला असता. तो खूप हुशार आहे. जा आणि त्याला कुठूनही शोधून आणा. आपल्याला त्याच्या मदतीची गरज आहे. नाही बापू, मला शोधायची गरजच नाही. मी आलोय तुमच्या दोघांना घ्यायला आलोय. चला, नवीन घरट तुमची वाट बघतय. चिमणा आणि चिमणीला खूप लाज वाटली. ते बाबू सोबत निघाले. नवीन घरट्यात पोहोचून त्यांना खूप छान वाटलं. बाबू बेटा, मला माफ कर. मी तुझ्यासारख्या हिऱ्याची किंमत केली नाही. मी तुझ्या सोबत चांगले वागले नाही, पण तूच आम्हाला या संकटातून बाहेर काढलंस. आई, आता सगळं विसरून जा. आता इथे बापू आणि माझ्या सोबत आरामात जीवन जगा.